जे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आली आहे. सकाळी 11:30 वाजता ते माता रमाबाई पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. दरेकरांच्या चौकशी दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकरांची चौकशी करण्यात आलेली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकार सूड भावनेतून कारवाई करत आहे अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. चौकशीमध्ये पोलिसांना संपूर्ण सहकार्य केलं असल्याचं सुद्धा प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची तब्बल 3 तास चौकशी झालेली आहे. सकाळी 11 वाजता ते माता रमाबाई पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. परंतु ज्यांची नियत दामन साफ आहे त्याला अशा प्रकारच्या गोष्टीचा परिणाम होत नाही आणि म्हणून अत्यंत मुद्देसूद तपशीलवार जे जे विचारलं त्याची उत्तरं आम्ही त्या ठिकाणी दिली. बरेचसे नियमबाह्य प्रश्नही विचारले. खरं म्हणजे हा गुन्हा फक्त एका संस्थेपुरता आणि सभासदत्व मजूर हे बोगस असल्यापुरता सीमित असताना इतर संस्था राज्यस्तरीय फेडरेशन बँक इतर अनेक विषयांसंदर्भात त्या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु तपासाअंतर्गत जे आहे तेवढी माहिती त्यांना त्या ठिकाणी दिली. नाही, आपण तपासाच्या दरम्यान निश्चितपणे स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त त्या ठिकाणी मॉनिटर करत होते. त्यांचा दबाव असल्याचं स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसत होतं. परंतु जे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माहिती घेतली त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या अधिकारी म्हणून जे करायला पाहिजे ते सखोल डिटेल त्या ठिकाणी माहिती विचारत होते. आणि मला वाटतं सगळी माहिती आम्ही जी जी काय आम्हाला माहिती आहे उपलब्ध आहे ती दिली. हो, 4-5 वेळेला त्या ठिकाणी पी आय आतमध्ये त्यांच्या अँटी चेंबरला गेले, नंतर बाहेर गेले. आता नेमके कोणाचे फोन होते काय होते हे मला त्या ठिकाणी समजलं नाही, पण 6-7 वेळा फोन आले खरं आहे. नाही नाही, थोडंसं माझा फोन त्या ठिकाणी चार्जिंगसाठी बंद करून ठेवला होता तर माझा समज झाला की फोन काढून बंद केला आहे म्हणून. ओके, साहेब पुन्हा बोलवलं आहे का? नाही, आवश्यकता वाटल्यास बोलवू असं सांगितलेलं आहे आणि पुन्हा बोलवलं तर त्या ठिकाणी मी उपलब्ध होईन. जेव्हा जेव्हा बोलवतील जी जी माहिती हवी असेल ती त्या ठिकाणी आम्ही पोलिसांना देऊ. पोलिसांवर प्रचंड दबाव सरकारचा दिसतोय. सरकारी कार्यालयातना हा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पुढची प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यासंदर्भात सरकारचा दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं. ओके, तपास लगेच सुरू झाला. ओके साहेब, दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आलेली आहे. या चौकशी दरम्यान विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं दिल्याची माहिती प्रवीण दरेकरांनी दिली आहे. तर चौकशी दरम्यान अनेक नियमबाह्य प्रश्न सुद्धा विचारले गेले असा आरोपही त्यांनी केलाय. आपण तपासात यापुढेही पूर्ण सहकार्य करणार आहेत. या दरम्यान पोलिसांना 4 ते 5 फोन आले, ते नेमके कुणाचे आले हे माहिती नसल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत. काही नियमबाह्य प्रश्न सुद्धा विचारण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. पुन्हा बोलवतील तेव्हा मी जाईल आणि चौकशीला पूर्ण सहकार्य करेल असं. रोल सर, रोल रोल. गेल्या 3 तासापासून प्रवीण दरेकर यांची चौकशी झालेली आहे. कसं पाहता या चौकशी? लक्षात घ्या, आमच्या वेळी जसं 9 तासाची चौकशी झाली मालवणी
तशी आज 3 तासाची चौकशी झालेली आहे। हे सरकार भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांना नुसतं त्रास द्यायचं आहे, कुठल्या ना कुठल्या तरी विषय घोळायचं आहे आणि तेच प्रयत्न सुरू आहे। आज पण जसं दरेकर साहेबांनी सांगितलं की तिथून सीपीचं पूर्ण लक्ष होतं, कारण ते सीसीटीव्हीवरून बघत असतील ते बाबा काय चाललंय कसं चाललंय, म्हणून जे काय चौकशी करायची त्याच्यामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे। पण हे वारंवार अशा घटना घडणार आहेत त्यांचं राज्य सरकारकडनं यादी दाखल केली असं तुम्ही एक लक्षात घ्या, किती घटना घडून दे किती प्रयत्न करून दे। आज जसं दरेकरांसाठी आम्ही सगळे उपस्थित होतो, जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेता कुठलाही कार्यकर्ता अडचणीत असेल तेव्हा तेव्हा भारतीय जनता पक्ष एकत्र येईल, एक ताकदीने या सरकारची लढे। पण जाणीवपूर्वक अशा विरोधी पक्षाच्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं, हे आता जुना विषय राहिलेला आहे। कारण काय लोकांना सरकारमध्ये बसून शेतकरी कामगार विद्यार्थी महिलांसाठी काम करायचं नाहीये, फक्त विरोधकांनाच गोवायचं आहे। म्हणून तर शिवसेनेला गृह खातं पाहिजे, शिवसेनेला गृह खातं कायद्याने सुव्यवस्थेसाठी नको आहे, भारतीय जनता पक्षाच्या लोकांना अडकवण्यासाठी पाहिजे, ह्याच्यावरूनच शिवसेनेची मानसिकता दिसते। प्रवीण दरेकरांची चौकशी झाल्यानंतर नितेश राणे सुद्धा या चौकशी दरम्यान पोलीस ठाण्याच्या बाहेर सकाळपासूनच हजर होते। प्रतिक्रिया देताना त्यांनी भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यासाठीच शिवसेनेला गृह खातं हवंय अशी टीका केली आहे। प्रवीण दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी करण्यात आलेली आहे। पोलिसांवर कसला तरी दबाव असल्याचा आरोप प्रवीण दरेकरांनी केलेला आहे। अनेक नियमबाह्य प्रश्न विचारले असल्याचं सुद्धा ते म्हणाले आहेत।